काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आल्याचं आपण पाहतो आहोत आणि या सगळ्याचा फटका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला निश्चितपणे बसेल असं देखील बोललं जात आहे. या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत रिपोर्टर राहुल सोरी आहे सध्या. राहुल, काँग्रेसला अंतर्गत गटबाजीनं पोखरलेला आहे, महत्वाचे नेते उघड उघड एकमेकांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला याचा मोठा फटका बसेल असंही बोललं जात आहे. सध्या काय घडतंय नेमकं काँग्रेसच्या गोटात, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, ही नाराजी खरं तर आज काल किंवा परवाची नाही आहे. खूप दिवसांपासून काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमध्ये अनेक किस्से रंगले होते. मागच्या काही दिवसांमध्ये गुरुदास कामत जो मोठा गट आहे, अनुभवी गट मानला जातो महापालिकेच्या सगळ्या या निवडणुकांमध्ये, नक्कीच त्यांचं योगदान मोठं राहिलं असतं. मात्र गुरुदास कामत यांनी अगदी सुरुवातीपासूनच संजय निरुपम यांचं नेतृत्व मुंबई काँग्रेसमध्ये नाकारलं होतं. अनेकदा त्यांनी याबद्दल उघड भूमिका घेतली होती, पक्षश्रेष्ठींना देखील आपली नाराजी कळवली होती. आता सुरुवात या नाराजीची बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. कालच माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काय नेमकं सगळं काँग्रेसमध्ये सुरू आहे, आपण थेट कृष्णा हेगडे यांच्याचकडून जाणून घेऊयात. एक लढाईची वेळ आहे खरं तर, महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. भाजप एक विरोधी पक्ष तुमचा होता, मात्र ऐनवेळी आता त्याच गटात जाऊन बसणं कशा पद्धतीने, या सगळं काय नेमकं सुरू काय आहे काँग्रेसमध्ये? संजय निरुपम यांचं जे काम करण्याची पद्धत आहे ते ऑटोक्रॅटिक काइंड ऑफ बिहेवियर आहे आणि ते कोणाला एकत्र घेत नाही, कोणाची बाजू ते घेत नाही, कोणाची ऐकत नाही. कोणाने काय कोणी काय सुचवलं तर तो त्याचा नजरअंदाज करून घेतो. तर खूप सारे क्रिमिनल लोक, BMC माडाचे कॉन्ट्रॅक्टर लोक, ह्यांना तिकीट त्यांना द्यायचं आहे. त्याच्या विरोधात खूप लोकांनी बोललं. आता नोव्हेंबरमध्ये एक्झिक्युटिव्ह मीटिंग होता तेव्हा लोकांनी सांगितलं की वेलुगुस्वामी नायडू, जे पहिले स्लम बोर्डचे चेअरमॅन होते, त्याने सांगितलं की त्यांचं ते जिल्हा अध्यक्ष पण आहेत आणि त्यांच्या घरच्या बाजूला एक कँडिडेटनी ऑफिस उघडलं आणि त्याने सांगितलं माझं तिकीट काँग्रेस पार्टीचं मला भेटलं आहे. तर नोव्हेंबरमध्ये कसं भेटू शकतो जेव्हा काय पार्लिमेंटरी बोर्ड स्थापन झाली नाही, कोणता डिस्ट्रिक्ट कमिटी मीटिंग झाली नाही, सूची निघाली नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की सगळा एकतर्फी कारभार मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपमकडून सुरू होता. मग कालिदास कोलंबकर साहेबांनी सांगितलं, बलदेव खोसांनी सांगितलं, गुरुदास कामतजींनी सांगितलं, पण कोणाचा ऐकायला तयारच नाही तो. तर माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. जे ब्लॉक अध्यक्ष सूची होती त्याने कोणताही आमदार कॅन्डिडेट ला जे 33 कॅन्डिडेट्स जे निवडणूक 2014 लढले त्यांना पण विचारलं नाही आणि स्वतःचे ब्लॉक अध्यक्ष जे आहेत त्यांनी नेमून घेतलं. तर नाराजगी खूप होती पार्टीमध्ये आणि BMC इलेक्शनमध्येच त्याचं हेच पद्धत राहणार आणि पार्लिमेंटरी बोर्ड पण तो स्थापन करणार नाही आणि तिकीट्स जे वाटप करतात त्याचा काय ट्रान्सपरन्सी नाही. तर तिथे राहून मतलब पण नव्हता. तुम्ही म्हणता की तिथे राहून मतलब नव्हता. एक आरोप असा देखील होतोय की संजय निरुपम यांनी कुठे ना कुठे शिवसेनेशी किंवा सत्ताधाऱ्यांशी काहीतरी सेटलमेंट केली आहे, त्यांना जाणीवपूर्वक फायदा मिळावा म्हणून काँग्रेसची काही रणनीती बदलली असं वाटतंय? बघा, मी कोणावर असा आरोप करणार नाही कारण की मी ते असं काय कारोबारमध्ये तो होता का नाही तोच जबाब देऊ शकतो. पण त्यांची जी काम करण्याची पद्धत शैली आहे तो काँग्रेसला डुबवणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची 25 पण येणार नाही ही मी लिहून देतो. म्हणजे काय, तो पार्टीला डिस्ट्रॉय करतो. पण आता ते काँग्रेसची अंतर्गत मॅटर आहे कारण की मी पक्ष सोडलो आहे, आता मी BJP आहे आणि BJP झेंडा महानगरपालिकावर फडकावे. आणि BJP देखील एक प्रश्न राहतो. आता तुम्ही BJP आलायत मान्य, काँग्रेसची आता ती अंतर्गत मुद्दा आहे, पण ज्यावेळी तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, तुम्ही एक अनुभवी नेते आहात, बऱ्याच दिवसांपासून काँग्रेसमध्ये काम केलंय, ही सगळी जी नाराजी आहे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही का? प्रयत्न करून देखील त्यांच्यापर्यंत ही नाराजी पोहोचली नाही. संजय निरुपम यांच्या विरोधात कुणीही पक्षश्रेष्ठांनी भूमिका घेतली नाही? बघा, माझे वडील काँग्रेसमध्ये 40 होते आणि मी जेव्हा 12 होतो तेव्हापासून काँग्रेसचा प्रचार करतो आहे, एक कार्यकर्ता म्हणून प्रचार करतो. 1979 रामराव आदिक साहेबांचा जे लोकसभा इलेक्शन होता राम जेठमलानी साहेबांविरुद्ध, तेव्हा मी काम केलं. त्याच्यानंतर 84 सुनील दत्त साहेब आले, त्याच्यानंतर गुरुदास कामतजींनी, मुरली देवरा साहेब होते अध्यक्ष, त्याच्यानंतर गुरुदासजी कामत आले, त्याच्यानंतर कृपाशंकरजी आले. मी सर्व अध्यक्षांबरोबर काम केलं
मीडिया 11 वर्ष मी प्रवक्ता होतो मुंबई काँग्रेसचा, आणि आता बघितलं गेलं तर जे राहुलजीचं जे 40 आमदारांचा टीम होता, राष्ट्र टीम, त्यातमध्ये मी होतो, मुंबईचा एकमात्र आमदार होतो. आणि राहुलजींना पण मी हे सांगितलं काही महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर सोनियाजींना मी पत्र लिहिलं, राहुलजींना मी ईमेल पाठवलं. खूप सारे जे दिल्लीचे नेता आहेत त्यांना माहीत आहे की संजय निरुपम कसं वागतो. गुरुदासजींनी हे वारंवार ह्याची उल्लेख केली, कालिदास कोलंबकरनी केली, जे 7 टर्म जिंकून आलेत मुंबईतून. सोपा गोष्ट नाही कोणी 7 टर्म जिंकून यायची, त्यांनी हे उल्लेख केली. बलदेव खोसा 5 वेळी जिंकून आला, त्यांनी हे गोष्ट. आणि सर्वांनी हे करूनही तो आपला पद्धत बदलत नाही तर आपण काय करू शकतो. सगळ्यांनी खरं तर संजय निरुपमची तक्रार केलेली आहे, मात्र बदल झालेला नाही आहे. पक्षश्रेणीकडे तक्रार झाली आहे, इवन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे देखील तक्रार झाली, मात्र तरी देखील फरक पडला नाही. याचाच फटका मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला मोठा बसेल, आणि 25 नगरसेवक देखील काँग्रेसचे निवडून येणार नाहीत असा दावा आता कृष्णा हेगडे यांनी केला आहे.